एखाद्या पोराला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे मी प्रामाणिकपणानं सांगतो की सगळ्यात मोठी सरकारची आयुष्यातली चूक असेल, सगळ्यात मोठी. इतका पश्चाताप सरकारला उभ्या जिंदगीत त्यांना आला असेल एवढा. कधी कधी काही काही जण अशी भडक भाषण करतात. वाचाळवीरांची संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे. जर सरकारनं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडून जर एखाद्या पोराला त्रास झाला तर मुंबईच्या तर कानाकोपऱ्यात मराठा असतील असतील, पण पाठीमागे राहिलेला राज्यातला मराठा सगळा रस्त्यावर असणार आहे आणि वर्षानुवर्ष बंद होणार. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही, आपल्याला विकासाला महत्व द्यायचं. भारतवासियांचा आनंदाचा दिवस तो साजरा केलाय. भगवान श्रीराम आज अयोध्या नगरीत विराजमान झाले आणि हा आनंद उत्सव पूर्ण भारतवासियांचा, हिंदुस्थानवासियांचा आहे. त्यामुळे आज त्याच पद्धतीनं पूजा अर्चा विधी पूजा करून आनंद साजरा. आरक्षण मेळाव्यावर जाणार 100%. आता वेळ नव्हता, निवेदित आंदोलनाचा दौरा होता, त्यामुळे नसता. आम्ही पण कट्टर आहे, पण समाजाच्या लेकराच्या न्यायासाठी आमची लढाई आहे आणि ती जिंकण्यासाठी आमची तयारी. फक्त हे वेगळा वेगळा विषय, आरक्षण हा वेगळा विषय, धर्माचा विषय वेगळा. फक्त आता मात्र मी जशी जशी गावाची शिव ओलांडतो, जिल्ह्याची ओलांडतो, तालुक्याची ओलांडतो, तसं तसं समाजाला असं वाटायला लागलं आपलं लेकरू 500-600 किलोमीटर आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललं आहे, याला भेटून आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणून लाखानं लोक रस्त्यावरती वाटा लावण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आले, कारण ही सुद्धा एक सरकारला संदेशच की तुम्ही वेळेवर द्या, नसता मुंबईत बी कमी मराठे येणार नाहीत आणि इथं राहिलेले सुद्धा गप बसणार नाही. पूर्ण राज्यभर रस्त्यावरती मराठे आणि मराठे दिसते, इतक्या ताकदीनं मराठे एकत्र झाले. हा सरकारला संदेश आहे की त्यांनी तो समजून घ्यावा. एकाही पोराला त्रास द्यायचा प्रयत्न जर मुंबईत केला, आम्ही काय वेगळं काय करायला लागलो, तायद्याला धरून यायलो. आणि असं म्हणत असताना जर सरकारनं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडून जर एखाद्या पोराला त्रास झाला तर मुंबईच्या तर कानाकोपऱ्यात मराठे असतील असतील, पण पाठीमागे राहिलेला राज्यातला मराठा सगळा रस्त्यावर असणार आहे आणि वर्षानुवर्ष बंद होणार नाही. एखाद्या पोराला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे मी प्रामाणिकपणानं सांगतो की सगळ्यात मोठी सरकारची आयुष्यातली चूक असेल, सगळ्यात मोठी. आणि इतका पश्चाताप सरकारलाही उभ्या जिंदगीत त्यांना आला असेल एवढा पश्चाताप. आलो आहे मराठा समाज रस्त्यावर का आला आहे, तेवढ्यासाठी आला आहे की शिव सोडण्या सोडण्याच्या शब्दात अर्थ खूप वेगळे वेगळे. त्याच्या अगोदर सोडले, परंतु वेगळा होता विषय. परंतु आज सोडल्या म्हणजे हे लेकरू 500-600 किलोमीटर चाललं आहे आरपारची लढाई म्हणतात. आपण मात्र त्याला आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे. म्हणून मराठा समाज आम्ही ज्या रस्त्यावर चाललो त्या गाव रस्त्यावरचे गावं जेवढे यायला लागलेत, आंतरवाली ते मुंबई सगळेचे सगळे शेकडो गावं रस्त्यावरती उभा राहायला लागले आशीर्वाद आणि पाठिंबा देण्यास. अजित पवारांनी मराठ्यांच्या बाजूनं सरकारशी बोललं पाहिजे, ते आरक्षण घेऊन आले तर मी त्यांच्या गळ्यात उडी मारीन, कारवाईची भाषा करणार असतील तर आम्हीही सोडणार नाही, असा दम मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी भरला. बाराबाबळी येथे मुक्कामाच्या ठिकाणी ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की आम्ही 7 महिने दम धरला, अनेक जण आमच्या भेटीला आले पण अजित पवार आले नाहीत, तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे तिकीट काढून देतो. त्यांनी कारवाईची भाषा करू नये, अन्यथा आम्ही त्यांच्यामुळेच कारवाई झाली असं म्हणू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधलाय. छगन भुजबळ हे जर मराठ्यांच्या कुणबी नोंदींना आव्हान देणार असतील तर आम्ही मंडळ आयोगालाच आव्हान देऊ, मात्र आम्हाला गोरगरीब ओबीसींचं नुकसान करायचं नाही, आम्ही गावखेड्यात गुण्यागोविंदाने राहतो. उलट भुजबळांनीच ओबीसींची अडचण केली, ओबीसी बांधवांना मराठ्यांविरुद्ध भडकावण्याचे काम भुजबळ करीत आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पुढे असंही म्हणाले की 25 तारखेला मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघणार आहे, तिथे उभे राहण्यासही जागा मिळणार नाही, याची जाणीव सरकारला नाही. सत्तेची रग अंगात घेऊन आंदोलन मोडता येत नसतं हे सरकारला माहिती नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही, आमरण उपोषणाला परवानगी मिळाली नाही तरी उपोषणाला बसणार, असंही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.